congratulations to both of you for this film. Shan, you are singing for first time into this film. मराठी फिल्म में मैंने गाया पहले बट फर्स्ट टाइम फॉर रोहन रोहन फर्स्ट टाइम फॉर दिस वंडरफुल बैनर ऑफ प्रियंका एंड मधु चोपड़ा और ऑफ कोर्स इस फिल्म में एक ही गाना है यारी जो अभी रिलीज हो रही है आज नहीं नहीं इट्स गोइंग टू बी आउट सून इज स्टार्टिंग टुडे विद सम कैंपेन व्हिच इज कनेक्टेड टू द सॉन्ग फिल्म का नाम तो है क्या कायरे रास्कला कायरे रास्कला बट यारी गीत है ना त्यामध्ये इट्स लाईन आहे याचा तो घे ना सेल्फी तो यारीची सेल्फी हे एक कॅम्पेन चालू होत आहे कॅम्पेन चालू म्हणजे चालू झालंय असं म्हणायला पाहिजे हे कॅम्पेन सुरू झाले म्हणजे कॅम्पेन की बात करे तो खतम ही करते बोल देते नेटवर्क रह जाएगी यारीची सेल्फी म्हणून कॅम्पेन सुरू झाली आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या बरोबर किंवा फ्रेंड्सच्या बरोबर सेल्फी काढायची कुठे लुक आहे हो कॅमेरामध्ये बरोबर आहे ना ठीक आहे यारीची सेल्फी म्हणून कॅम्पेन सुरू झाली आहे आजपासून आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडबरोबर किंवा फ्रेंड्सच्या बरोबर सेल्फी काढायची आहे आम्ही पण खूप काढले आहेत आणि त्या तुम्हाला पोस्ट करायच्या आहेत आणि हॅशटॅग कायदे रासकला आणि हॅशटॅग यारीची सेल्फी असं लिहून तुम्ही पोस्ट करा आणि मग 4 जुलैला खुद्द प्रियंका चोप्रा त्यातले सिलेक्ट करून सिलेक्ट करणार सबसे फेवरेट उनकी जो सबसे फेवरेट फोटो है उन्हें वो पुरस्कार देणार गिफ्ट देणार आणि यारीची सेल्फी तुमचा बेस्ट यारी आहे तर बेस्ट सेल्फी येणार येस कायरे रासकला या फिल्म के लिए आपको कैसे चूज किया मतलब यारी ये सॉन्ग के लिए बस आपको कैसे चूज किया ते रोहनी आपको बताय कसं चूज केल्यापेक्षा खरं म्हणायला पाहिजे तर एक कंपोजर म्हणून मी आज माझा हा म्हणून तुम्हाला असं त्यांना म्हणायचं की दे सीन यू इन रोमॅन्टिक सॉन्ग आणि नाही अरे कन्फ्युजन झालं पण हा त्यांना त्यांचं कास्टिंग झालं आणि कोण से गाणे में कौन सी आवाज चाहिए और उसके बाद कन्फ्यूजन ये हो गया कि कुनिका लाजी जो एग्जैक्ट प्रोड्यूसर है उन्होंने मुझे गाना भेजा तो रोमांटिक गाना था तो मैंने हाँ ये सही बहुत अच्छा गाना है करते हैं ये करते साथ साथ फिर जब गया तो देखा कि वो रोमांटिक गाना नहीं था वो डांस यारी का गाना है तो फिर मैं बोला लेकिन गाना तो आपने भेजा बोला नहीं नहीं वो तो गाना रिकॉर्ड हो चुका है वो सोनू निगम ने वो गाना गाया तो मैंने लेकिन तो फिर पता चला कि कन्फ्यूजन हो गया था क्योंकि लोगों को लगता है शान है तो रोमांटिक गाना ही होगा लेकिन उनके जहन में था ये वाला दोस्ती दोस्ती में भी एक अलग रोमांस होता है दोस्ती का भी अलग प्यार होता है तो लेकिन बहुत अच्छा गाना है मैं शुरू में तो थोड़ा सा डिसअपॉइंटेड था क्योंकि बहुत खूबसूरत गाना है कोहिनूर गाना बहुत ही एक सूफी रोमांटिक मुझे नहीं लगता मराठी में इस तरह का गाना हुआ है एकदम मेन स्ट्रीम बॉलीवुड स्टाइल का गाना है तो लेकिन जब ये यारी यारी बनाने मस्का सारखी यारी यारी चहाचा चुस्का सारखी यारी यारी सोडाने विस्की सारखी तो जब ये गाना शुरू हुआ गाने लगा फिर बोला नहीं ये अपना बेस्ट है सेकंड फिल्म करतो ह्यातच बऱ्याच गोष्टी आहेत की इट्स अ काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि ट्रस्ट जो त्यांनी दाखवला आहे आमच्यामध्ये व्हेंटिलेटर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान झाली फिल्म गाणी पण ॲप्रिशिएट झाली त्यातली त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी तर होतीच आमच्यावर आणि कायरे रासकला तुम्ही बघाल तर खूप आउट अँड आउट कमर्शियल आणि एंटरटेनिंग फिल्म आहे त्याचा झोन तो आहे फिल्मचा तर त्यामुळे मग तशा टाईपचे जॉनर्स एक्सप्लोअर करायला मिळाले छान रोमॅन्टिक गाणं केलं सोनू निगमजी आणि मिनल जैनबरोबर जयात्रेने लिहिलं आणि यारीचं गाणं केलं शांदाच्या बरोबर कारण डे वनच आम्हाला वाटलं होतं की त्यांनीच गावं म्हणून गाणं तर ते गाणं केलं आयटम गाणं पण आहे हा आणि एक आपण आयटम म्हणतो मोनालिसा जे सावनी रवींद्रने गायले त्यामुळे 3 वेगळे जॉनर फिल्मला आणि छान शूट झाले सगळं गिरी सरांनी खूप स्मूथ काम केले फिल्मला खूप छान पोर्ट्रे केले लोकांसमोर आय होप लोकांना आवडेल सगळ्यांना कोहिनूरला खूप असे छान रिस्पॉन्स मिळतात त्याच्याबद्दल काय बोलशील आपल्या गाण्याला छान
अरे थँक्यू सो मच. गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळणं ह्याच्यासाठीच आपण गाणं म्हणतो खरं तर. आपलं प्रत्येक गाणं आम्ही जेव्हा कंपोज करतो तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की अरे हे लोकांपर्यंत पोहोचावं सगळ्यात पहिला. आणि निराशोनाचं गोष्ट हेच होतं की त्याचं मार्केटिंग त्याचं व्हिज्युअल त्याचं पोहोचतच नाही. बरीच गाणी अशी असतात जी आपण खूप छान कंपोज झाली असतात, खूप छान गायली असतात, पण ती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार मी म्हणेन पर्पल पेबल पिक्चर्स आहे, मधु मॅम आणि प्रियांका चोप्रा मॅम, कारण त्यांनी आणि कुनिका मॅम ऑब्व्हियसली, कारण त्यांनी ते पुश केलंय, लोकांपर्यंत पोहोचवलंय आणि म्हणून कदाचित लोकांना ऐकायला मिळते आणि आवडते ते. काय रे रासकला म्हणजे या दोन्ही ह्याच्यामध्ये असं वाटतंय की महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन्स असा मस्त मेळ असतो. त्याच्याबद्दल तुमच्या काही लहानपणीच्या किंवा आतापर्यंतच्या काही मित्रांसोबत काही आठवणी वगैरे आहेत साऊथ इंडियन टच असणाऱ्या? साऊथ इंडियन टच असणारी माझ्याबरोबर एक खूप गोड आठवण आहे खरं तर. मी खूप लहान असताना आमचे मी माझ्या आजीकडे जेव्हा असायचो तेव्हा सर मेरे बाजू में एक अम्मा रहती थी. अच्छा अच्छा. तर ती आहे ना मला रोज मी शाळेतनं आलो की मला घरी घेऊन जायची तिच्या. अच्छा अच्छा. आणि जेवण ते सांबार एवढा मोठा भाताचा डोंगर आणि त्याच्यात ते सांबार बनवून तर रोज मला भरवायची ती ते सांबार भात. आणि खूप प्रेम दिलं तिने मला अम्मा. तर आज ती जिकडे कुठे असेल आहे होप शील बी हॅपी. तर ही माझी गोड आठवण आहे. माझं तेच अम्माचंच कनेक्शन आहे. अम्मा पाकोडा बॉम्बे टू गोवा कोई फिल्म बनी थी ना उसमे अम्मा पाकोड़ा वो शुरू शुरू में हुई था. सॉरी ऐसे तो बहुत सारी नहीं लेकिन थोड़ा सा हम लोग डाइग्रेस करें मुझे लग रहा है. फिल्म में इतना वो टाइटल ऐसा रखा है कायरे रासकेला. मुझे लगता है कि हमारे जो डायरेक्टर हैं वो तमिलनाडु के हैं तो शायद कुछ कनेक्शन रखे हैं उसमें. लेकिन आई थिंक इट्स जस्ट अ कैची टाइटल. फिल्म का तो पूरा मुझे लगता है मराठी एथोस ही है. ऐसा नहीं कि गाने में भी कहीं कोई रिदम में या कुछ इसमें कुछ टिपिकल यू नो साउथ इंडियन टच या तमिल टच तो है नहीं. लेकिन ऑफकोर्स हाँ हर भाषा की अपनी खूबसूरती होती है. सिर्फ यही है कि हम बॉलीवुड में जब उसका कॉमेडी बना देते हैं वो होना नहीं चाहिए ऐसा. लेकिन आई थिंक वी इंडियंस एंजॉय हमें मस्ती पसंद है तो उतना क्या सोचना है. तो ठीक है थैंक यू.